आपण सर्वप्रथम आपत्ती म्हणजे काय हे बघितलं, त्यानंतर आपत्तीचे प्रकार बघितले, त्यानंतर येणारी पहिली आपत्ती भूकंप, त्यानंतर आग, त्यानंतर दरड कोसळणे. आपत्ती खूप येत असतात आपल्या दैनंदिन जीवनात, पण आपण कसं प्रत्येक गोष्टीचं नियोजन करतो तसं आपत्तीचं सुद्धा नियोजन आराखडा आहे, त्याचं नियोजन करायला पाहिजे. शाळेमध्ये असो, आपल्या कुटुंबामध्ये असो, आता आपण ज्या वेळेला काही सायकल शिकतो तर आपण सांगतो त्या विद्यार्थ्याला की सायकल शिक, पण समोर तो दगड येते बघण्याने त्याला चोचला तू पडशील, तुला लागेल. हे काय झालं, सायकल शिकताना येणाऱ्या आपत्तीचं नियोजन झालं, येणाऱ्या संकटाचं निवारण झालं. तर मित्रांनो बघा, आपल्या शाळेच्या आपत्ती निवारणा संबंधात नियोजन आराखडा आपल्याला तयार करायचा आहे, तो आपल्या पाठाच्या पान नंबर 65 वर दिलेला आहे. त्यामध्ये थोडी जी माहिती मी सांगतो, त्यामध्ये शाळेची प्राथमिक माहिती आपल्याला भरायची आहे. शाळा आपण शाळेचे आपत्ती व्यवस्थापन मंडळ, त्याची माहिती आपल्याला भरायची आहे. इमारतीची विस्तृत स्वरूपात माहिती लिहायची आहे. शाळेच्या मैदानाविषयी माहिती लिहायची आहे. शाळेमध्ये येणारे संभाव्य धोके याची सुद्धा आपल्याला माहिती लिहायची आहे. तर मित्रांनो, आज आपला हा धडा इथे संपला.